पण वर्तुळाच्या जीवेच्या गुणधर्मावर आधारित उदाहरण क्रमांक 2 बघतोय. त्याच्यामध्ये दुसरं उदाहरण बघा. एका वर्तुळाचे केंद्र सी असून त्रिज्या 10 सेंटीमीटर आहे. त्या वर्तुळाच्या एका जीवेची लांबी 12 सेंटीमीटर असेल तर ती जीवा केंद्रापासून किती अंतरावर असेल. आता बघा, आपल्याला वर्तुळाचा केंद्र दिलेला आहे. आपण आकृती काढली, त्याच्यामध्ये वर्तुळाचा केंद्र सी दाखवलेला आहे. आता 10 सेंटीमीटर त्रिज्या दाखवली, मग इथे आपण 10 सेंटीमीटर त्रिज्या ही अशी इथे मेन्शन करून घेऊ. त्यानंतर 12 सेंटीमीटर जीवा आहे, जीवेची लांबी किती आहे? 12 सेंटीमीटर आहे. आता तुम्ही जीवेला नाव दिलं तरी चालेल. मी इथे ए बी हे नाव देते. त्यानंतर बिंदू सी मधून लंब टाकलाय, त्याला सी पी नाव देते, सी पी नाव देते. या पद्धतीने आपल्याला जीवा ए बी आणि लंब टाकलेला सी पी हा असणार आहे. आता आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे. त्याच्यासाठी सर्वप्रथम आपल्याला पहिला जो गुणधर्म आहे की वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेस दुभागतो, म्हणजे जीवेचे 2 भाग करतो. मग आपल्याला काय म्हणता येईल की आकृतीवरून सी पी लंब जीवा ए बी. आता बिंदू पी हा जीवा ए बीचा काय आहे? मध्यबिंदू आहे. म्हणून आपल्याला काय काढायचं आहे? तर ए पी आणि पी बी यांच्या किमती काढून घ्यायच्या आहे. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? लेंथ ए पी बरोबर लेंथ पी बी बरोबर 1/2 गुणिले जीवा ए बी. आता जीवा ए बी इथे ए बीची किंमत आपण टाकून द्यायची, म्हणून 1/2 गुणिले ए बी. जीवा ए बीची किंमत किती आहे? 12 सेंटीमीटर आहे. मी तिथे 12 आकडा टाकला आहे आणि कॅल्क्युलेशन करून 6 उत्तर आलेलं आहे, 6 सेंटीमीटर. मग आपल्याला ए पी किंवा बी पी किंवा पी बी यांचं माप किती आलेलं आहे? 6 सेंटीमीटर आलेलं आहे. आता तुम्ही जर निरीक्षण केलं तर इथं सी पी हा ए बी जीवेवर लंब आहे आणि इथे बघा 90° कोन तयार झालेला आहे, कोन सी पी बी. आता सी पी बी हा 90° कोन म्हणजे काटकोन झालेला आहे. आणि आपल्याला इथे बघा सी आणि बी जर जोडला तर ही त्या काटकोनाची काटकोन त्रिकोणाचा कर्ण होईल. आणि आपल्याला इथे या काटकोन त्रिकोणात पायथागोरसचं प्रमेय वापरता येईल. आणि पायथागोरसचं प्रमेय वापरून आपल्याला काय करता येईल? सी पीची लांबी काढता येईल. याच्यासाठी आपल्याला काय करायचं? सर्वप्रथम त्रिकोण सी पी बी हा काटकोन त्रिकोण म्हणून काय म्हणता येईल? पायथागोरस प्रमेयानुसार आता पायथागोरस प्रमेय काय सांगते की कर्णवर्ग बरोबर एका बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सी बी कर्ण हा इथे त्रिज्या दिलेली आहे म्हणून आपण त्याच्यावर तो कर्ण मिळवलेला आहे. मग आपण जे जे माप आपल्याला माहीत आहे ते लिहून घेऊ. आपण इथे
आणखी काय तर आपण पीबी काढलेला आहे इथे बरोबर तो किती आलेला होता आपला 6 सेंटीमीटर आलेला होता आता आपल्याला एपी काढायचा आहे सॉरी सीपी काढायचा आहे लेंथ ऑफ सीपी किती पायथागोरसचं प्रमेय वापरू इथे सीपीचा वर्ग बरोबर पीबीचा वर्ग अधिक सीपीचा वर्ग हे बघा सीबीचा वर्ग म्हणजे कर्णाचा वर्ग बरोबर एका बाजूचा वर्ग बाजू पीबी ही पहिली बाजू धरू आपण तिचा वर्ग अधिक दुसरी बाजू सीपीचा वर्ग ओके आता आपण काय दिलेल्या किमती टाकून हे उदाहरण पुढे सोडवतोय आता इथे आपल्याला कशा कशाच्या किमती माहिती आहे तर सीबीची किंमत माहिती आहे ती आपण टाकूया 10चा वर्ग बरोबर पीबीची किंमत माहिती आपल्याला 6चा वर्ग अधिक सीपी किंमत माहीत नाही म्हणून आपण काय केलंय आहे तसंच ठेवून दिलंय ते ठीक आहे मग मला फक्त सीपी ची किंमत काढायची आहे कारण आपल्याला प्रश्नात काय विचारलंय विचारलेलं काय आहे तर जीवा ही जीवा केंद्रापासून किती अंतरावर असेल असा प्रश्न विचारलेला आहे जीवा केंद्रापासून किती अंतरावर असेल हा विचारलंय म्हणजे याची किंमत आपल्याला काढायला सांगितलेली आपण ते बघतोय म्हणून सीपीचा वर्ग बरोबर 10चा वर्ग वजा 6चा वर्ग म्हणजे आपल्याला कर्णाच्या वर्गातून एका बाजूच्या लांबीचा वर्ग हा वजा करावा लागणार आहे म्हणून सीपीचा वर्ग बरोबर 10चा वर्ग वजा 6चा वर्ग आता बघा 10चा वर्ग किती 100 वजा 6चा वर्ग किती 36 सीपीचा वर्ग बरोबर किती आले 100 वजा 36 आता याचं कॅल्क्युलेशन केलं तर सीपीचा वर्ग बरोबर किती येईल 64 येईल आणि आपल्याला फक्त सीपी काढायचं आहे म्हणून सीपी काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल 64चं वर्गमूळ काढावं लागेल मग सीपी बरोबर वर्गमुळात 64 कशाचं वर्गमूळ आहे 64 हा 8चा वर्ग आहे म्हणून आपल्याला सांगता येईल की सीपी बरोबर 8 सेंटीमीटर मग आपल्याला बघा इथे दाखवता येईल 8 सेंटीमीटर हे माप निघालेलं आहे आणि आपल्या प्रश्नाचं उत्तरही आपल्याला मिळालेलं आहे जीवा वर्तुळ केंद्रापासून किती अंतरावर असेल तर 8 सेंटीमीटर इतक्या अंतरावर असेल आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला असे प्रश्न येतात पण आपण स्पर्धा परीक्षेला ज्यावेळेला बसतो त्यावेळेला काही मिनिटात काही सेकंदात आपल्याला उत्तर द्यायचं असतं आणि मग आपण एवढं कॅल्क्युलेशन करत बसणार आहोत का तर शक्यतो आपण बऱ्याचदा काय करायचं कन्फ्युजन न करता की रफ डायग्रॅम काढून घ्यायची आणि ती डायग्रॅम काढल्यानंतर त्याच्यामध्ये किमती काय करायच्या पुट करायच्या ज्यावेळेला तुम्ही किमती पुट करता त्यावेळेला तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतात आणि जीवेचे जो गुणधर्म आहे त्या गुणधर्मावरच आधारित बऱ्याचदा या स्पर्धा परीक्षेला प्रश्न येतात आणि किमती ज्यावेळेला आपण टाकतो त्यावेळेला आपल्याला बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतात आणि इथे प्रत्येक वेळेला आपण कुठला गुणधर्म वापरतोय पायथागोरसचं प्रमेय वापरतोय आणि हे पायथागोरसच्या प्रमेयाचा आधार ज्यावेळेला आपण घेतो त्यावेळेला एक लक्षात ठेवायचं की कर्णाचा वर्ग जर विचारलेला असेल तर काय करतो आपण 2 बाजू दिलेल्या असतील आणि कर्णाचा वर्ग जर विचारायचा म्हणजे त्रिज्या जर काढायची असेल तर आपण काय करायचंय की बाजू 1 आणि बाजू 2 या दोघांचा वर्ग करून आणि नंतर त्याचं वर्गमूळ आपण काढत असतो किंवा मग आपल्याला जर 1 बाजू विचार आत्ताच आपण सोडवलं या पद्धतीने कर्ण दिलेला असेल आणि 1 बाजू दिलेली असेल आणि दुसरी बाजू आपल्याला जर काढायची असेल तर त्यावेळेला आपण काय करतो कर्णाच्या वर्गातून 1 बाजूचा वर्ग हा वजा करतो आणि वर्गमूळ काढतो म्हणजे अशा पद्धतीने सोपी उदाहरणं परीक्षेला येत असतात